गावगाड्यामध्ये हस्तक्षेप केला. प्रचलित व्यवस्था बदलून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रचलित म्हणजे काय? तर चालू असलेली व्यवस्था, म्हणजे जी काही गावगाड्याची व्यवस्था होती ती बदलली आणि नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा इंग्रजांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्यामुळे काय झालं, गावातील जी जनता होती त्या जनतेला काय वाटलं पहा, त्या ठिकाणी असुरक्षितता वाटली, अस्थिरता वाटलं की इंग्रज आता आपल्या गावातील कारभारात हस्तक्षेप करत आहेत, आपल्या धार्मिक भावनेमध्ये हस्तक्षेप करत आहेत, सगळ्याच गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत आहेत. म्हणून लोक त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये अस्थिरतेची भावना आणि असुरक्षितेची भावना निर्माण झाली. बाळांनो मग पुढे काय झालं, इंग्रजांनी काय केलं की इंग्रजांनी स्वतःच आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन महसूल पद्धत त्या ठिकाणी अंमलात आणली, नवीन पद्धत अंमलात आणली. पैसा सरकारला मिळवण्यासाठी इंग्रज सरकार पैशासाठी भारतात आलेलं होतं, व्यापार करण्यासाठी आलेलं होतं. आणि जेव्हा भारताचा ताबा घेतला तेव्हा त्यांनी पहिल्यांदा आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी काय केली, नवीन महसूल पद्धत त्या ठिकाणी अंमलात आणली. मग त्यांनी सुरुवातीला शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने महसुलाची वसुली करायला सुरुवात केली. मग पूर्वी इंग्रजांच्या अगोदर महसूल हा शेतकऱ्याकडून शेतसारा हा धान्याच्या रूपाने घेतला जात असे, परंतु इंग्रजांनी त्या ठिकाणी शेतसारा धान्याच्या रूपात न घेता पैशाच्या रूपात घ्यायला सुरुवात केली. आणि त्यामुळे महसूल जमा करण्यासाठी शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेती व्यवस्था त्याची काय झालं, नियोजन कोलमडलं. कारण सरकारने जेवढा कर बसवला तेवढं उत्पन्न सुद्धा शेतामध्ये होत नसत आणि त्यामुळे शेती व्यवस्था कोलमडून गेली. इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतात विकला जावा आणि त्याच्यातून भरपूर असं उत्पन्न इंग्रज सरकारला मिळावं असं ब्रिटिश सरकारचं धोरण होतं पा. आणि त्याच्यासाठी काय केलं, त्यांनी इंग्लंडचा माल भारतामध्ये स्वस्त विकायला सुरुवात केली आणि भारतीय जो माल होता त्या मालावर त्या ठिकाणी जास्त कर बसवले आणि म्हणून त्या मालाच्या किमती वाढल्या. पर्यायाने जनतेने त्या ठिकाणी स्वस्त माल असलेला विकत घ्यायला सुरुवात केली आणि महाग झालेला भारतीय माल त्या ठिकाणी विकला जात नव्हता. मग त्यामुळे काय झालं, तर भारतातील जे काही विकसित झालेले धंदे होते, उद्योग धंदे होते, त्यामध्ये हस्तकला असेल, कापड उद्योग असेल, हे त्या ठिकाणी मोडकळीस आले. मोडकळीस आले म्हणजे बंद पडले. बंद का पडले, तर त्यांचा तयार झालेला मालच विकला जात नसेल तर त्यांना पैसे कुठून मिळणार, मग कामगारांना पगार कुठून देता येणार, म्हणून हे धंदे बंद पडले आणि त्या ठिकाणी दिवाळखोरीत निघाली. दिवाळखोरी म्हणजे काय, तर संकटात येणे. उद्योगधंदे संकटात आले, त्यामधील जे कामगार होते भारतीय कामगार हे पर्यायाने काम उद्योगधंदे बंद पडल्यामुळे कामगार बेकार झाले. बेकार होणे म्हणजेच काय, की त्यांना कोणत्याही प्रकारचं काम मिळेना, काम न मिळाल्यामुळे त्यांना पैसा सुद्धा मिळाना, पगार मिळाना आणि मग ते बेकार झाले, याला बेकार झाले असे म्हणतात. जेव्हा माणूस बेकार होतो तेव्हा त्या माणसाच्या मनामध्ये एक ज्याच्यामुळे आपण बेकार झालो त्याच्याबद्दल मनामध्ये असंतोष निर्माण होतो आणि तसाच असंतोष या कामगारांमध्ये वाढीस लागला. सर्वांच्या मनात इंग्रजांविरुद्ध जबरदस्त असंतोष त्या ठिकाणी तयार होत गेला आणि त्यामुळे पुढे 1857 उठावास पोषक वातावरण आपोआपच त्या ठिकाणी तयार झालं. आणखी काही कारण आपण पुढील भागामध्ये पाहूया.